नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आता मायग्रेनचा धोका कुणाकुणाला असू शकतो ते बघूया. सगळ्यात पहिला फॅक्टर आहे हेरिडिटरी, फॅमिली हिस्ट्री. म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये जर कुणाला हा आजार असेल तर तुम्हालाही हा त्रास होण्याची 50% शक्यता आहे. दुसरा धोक्याचा फॅक्टर आहे नैसर्गिक परिस्थिती किंवा नैसर्गिक वातावरण. काही काही ठिकाणी अतिप्रमाणात थंडी असते, काही काही ठिकाणी अतिप्रमाणात गर्मी पण असते, काही काही ठिकाणी हवेमध्ये उमस म्हणजेच ह्युमिडिटी जास्त प्रमाणात असते, किंवा तुम्ही अशा ठिकाणी राहत असता जिथे तुम्हाला तीव्र प्रकाश, तीव्र आवाज किंवा तीव्र गंधाचा त्रास होत असतो. तर असं जर काही तुमच्या आजूबाजूला असेल, असं काही वातावरणामध्ये असेल, किंवा तुम्ही अशा एरियामध्ये राहता जिथे सडन चेंजेस होतात वातावरणामुळे, या गोष्टींमुळे सुद्धा तुम्हाला हा त्रास सुरू होऊ शकतो. याचा धोका पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असतो. याचं कारण म्हणजे हार्मोनल चेंजेस. महिलांच्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणात हार्मोनल चेंजेस होणारे असे काही टप्पे असतात ज्यामुळे महिलांना पुरुषांपेक्षा हा त्रास जास्त होतो. हे टप्पे कुठले कुठले असतात तर प्रत्येक महिन्यामध्ये येणारी जी पाळी असते त्या पाळीच्या 2 ते 3 दिवस आधी काही हार्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे हा त्रास होतो. कधी कधी प्रेग्नन्सीच्या वेळी सुद्धा भरपूर हार्मोनल चेंजेस शरीरामध्ये होत असतात, त्यामुळे सुद्धा हा त्रास सुरू होऊ शकतो. तिसरी गोष्ट आहे रजोनिवृत्तीकडे जाणाऱ्या ज्या महिला असतात त्यांच्यामध्ये सुद्धा हार्मोनल चेंजेस होत असतात, त्यामुळे त्यांनाही हा त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतो. तर थोडक्यात काय, तर पुरुष आणि महिलांमध्ये असलेल्या हार्मोनल डिफरन्समुळे महिलांमध्ये हा त्रास जास्त आढळून येतो. काही काही वेळा पौगंडावस्थेत असलेली मुलं आणि मुली यांनाही ह्याचा त्रास होऊ शकतो. चौथी गोष्ट आहे स्ट्रेस. तुम्हाला जर काही इमोशनल स्ट्रेस असेल किंवा तुम्ही किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही ताणतणाव असतील आणि त्याचमुळे तुमच्या झोपेवर त्याचा परिणाम होत असेल, तुमच्या जर झोपेच्या वेळा बदलत असतील सारख्या, किंवा तुमची झोप पुरेशी होत नसेल, किंवा तुम्ही जास्त झोप घेत असाल, तर या बदललेल्या झोपेच्या सायकलमुळे सुद्धा आणि स्ट्रेस ताणतणाव ह्याच्यामुळे सुद्धा ह्याचा धोका वाढू शकतो. पाचवी गोष्ट म्हणजे काही काही प्रकारचे आजार. आता हे आजार कुठले आहेत, तर काही जणांना डिप्रेशन असतं, काही जणांना एंग्झायटी असते म्हणजे मानसिक आजार असतात, बायपोलर डिसऑर्डर, इपिलिप्सी असे पण काही आजार असतात, तर अशा आजारांमध्ये सुद्धा ह्याचा धोका होऊ शकतो. सहावी गोष्ट आहे काही प्रकारची औषधं, अल्कोहोल, त्यातल्या त्यात रेड वाईन आणि कॉफीचं अतिप्रमाणात सेवन करत असाल तर, किंवा तुमच्या जेवणाच्या वेळा जर तुम्ही सारख्या सारख्या बदलत असाल, उशिरा जेवत असाल किंवा उपास करत असाल, तर जेवण तुम्ही स्किप करायची जर तुम्हाला सवय असेल तर तुम्हालाही हा त्रास होऊ शकतो. आणि काही काही अन्न पदार्थ सुद्धा आहेत ज्याच्या अतिसेवनामुळे तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. जसं की एज केलेलं जे चीज असतं, ते चीज, प्रोसेस्ड फूड, मैदा, साखर, ब्रेड किंवा बेकरीचे इतर पदार्थ, केक, शीतपेय ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर वापरलेली असते अशी शीतपेय, या पदार्थांचं जर तुम्ही अतिप्रमाणात सेवन करत असाल तर तुम्हालाही याचा धोका संभवू शकतो. काही काही सेन्सरी स्टिम्युलेशन्स असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला तीव्र प्रकाश किंवा रोज तीव्र आवाजाच्या ठिकाणी तुम्ही काम करत असाल, किंवा काही तीव्र गंध असतात अशा ठिकाणी जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला याचा धोका असू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला मायग्रेनचा धोका असू शकतो किंवा तुम्हाला मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. आता याचा धोका कुणाकुणाला असतो हे तर आपण बघितलंय.